गणोरे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शुभम आमरे आणि जनसंघर्ष संघर्ष समितीचे संदीप दराडे उपोषणाला बसलेले आहेत. अन्नत्याग त्यांनी केलेला आहे. दुधाला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीनं त्यांच्या ह्या मागणीला आणि उपोषणाला मी अत्यंत ठामपणाने पाठिंबा देतो. सरकारने नुकतीच घोषणा केली की 30 रुपये ते शेतकऱ्यांना देतील संघ आणि 5 रुपयाचं अनुदान असं 35 रुपये देतील. मात्र ही घोषणा फसवी आहे, कारण खाजगी दूध संघांना अशा प्रकारे आदेशित करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार हा सरकारला नाही. जवळजवळ 74% दूध हे खाजगी दूध संघांमध्ये संकलित होतं, त्यामुळे अशा प्रकारचे शासन आदेश निघतात परंतु त्याला काहीही कवडीची किंमत हे खाजगी संघ देत नाही हे आपण पाहत आलेलो आहे. मागच्या वेळी ज्यावेळेस अनुदान आंदोलन झालं त्यावेळेस तो GR आपण सगळ्यांनी मिळून जाळला होता, कारण त्याला कचराकुंडी टाकण्याचीच फक्त किंमत होती आणि आपल्या लक्षात आलं की त्याचा काही उपयोग झाला नाही. अनुदान जे दिलं त्याच्यामध्ये सुद्धा ज्या अटी शर्ती लावल्यात त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्याचा काहीही लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. राज्यभरातील 80% शेतकरी ह्या अनुदानापासून वंचित राहिले, त्यामुळे या सर्व सहकाऱ्यांची मागणी आहे की अनुदानाचं नाटक नको किंवा तुमच्या शासनादेशाचं आणि शब्दाचं नाटक नको. शेतकऱ्याला 40 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी कायदा करा आणि तो शेतकऱ्यांना सरळपणाने द्या. त्याच्यामध्ये कालांतराने उत्पादन खर्चावर आधारित वाढ सुद्धा करण्याची तरतूद ठेवा ही प्रमुख मागणी त्यांची आहे. मागणी रास्त आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं त्यांच्या ह्या मागणीला आणि उपोषणाला मी पाठिंबा देतो आहे.